यातील घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूजला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग क्रमांक 95 नेहरू नगर प्रभागातील नंदादीप कॉलनी गोकुलदीप कॉलनी व नेहरू नगर मधील दर्ग्याच्या बाजूची चाळ या ठिकाणी अनेक वर्षांपासून वंचित असलेल्या चाळीतील पायवाटांचे व गटारांचे भूमिपूजन करण्यात आले. कल्याण युवा सेना सचिव संतोष सावंत यांनी प्रस्तावना केली आणि परिसराची माहिती देऊन गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या शिवसेनेच्या माध्यमातून सोडवण्यात येत आहे. माननीय कैलास शिंदे साहेब यांनी सांगितले की नागरिकांना त्रास खूप आहे, यांचे काम खासदार निधीतून करावे लागते ही कमालीची बाब आहे, कारण हे काम नगरसेवकांचे आहे असो, पण यापुढे आपला हक्काचा नगरसेवक निवडून द्या जेणेकरून नागरिकांना इतकी वर्षे वाट पाहावी लागणार नाही. हर्षवर्धन पालांडे साहेब आपल्या भाषणात म्हणाले की स्थानिक शाखा प्रमुख यांनी उत्तम काम केले आहे. आज नेहरू नगर इथल्या रहिवाशांची ही स्थिती पाहिली, अत्यंत भयानक स्थिती आहे. या स्थितीमध्ये ह्या पायवाटाचं उद्घाटन आता नुकतं भूमिपूजन झालं, खासदारांनी रामकाचा निधी दिला. इथल्या स्थानिक नेत्यांनी मागणी केली तशी की नगरसेवक महानगरपालिकेचा नगरसेवक काम नाही करत आणि काम न करत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. खासदारांनी तात्काळ 10 लाखाचा निधी मंजूर केला आणि आत्ताच त्याचं भूमिपूजन झालं. मी नागरिकांना आवाहन केलं की हा जो खासदार निधी 10 लाखाचा मिळतो आपल्याला, आपण खासदारांकडून 50 लाख 1 कोटीचा निधी घेऊ आपल्या प्रभागातील विकासासाठी, परंतु 10 लाखाचा निधी आज आपण घेतला आहे ही दयनीय अवस्था आहे. याचं कारण असं आहे की या प्रभागातील नगरसेवक काम नाही करत. जर त्यांनी काम केलं असतं प्रभागामध्ये तर खासदारांचा निधी हा वापरावा लागला नसता. म्हणून मी नागरिकांना आवाहन केलं आहे की आपण एका निवडणुकीमध्ये लक्ष द्या, काम कोण करतं, काम करणारा कोण आहे, आपल्यासाठी धावणारा कोण आहे, कार्यकर्ते कोण आहेत, याच्यासाठी आपण लक्ष द्या. 5 वर्षानंतर निवडणुका येतात, पण 5 वर्ष आपल्याला भोगावं लागतं, ते भोगावं लागू नये म्हणून आपला नगरसेवक निवडून द्या, आपला पक्षाचा नगरसेवक निवडून द्या, असं मी नागरिकांना आवाहन केलं. ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण. तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.